आजपर्यंत आपला असा समज होता भिवंडी बद्दल की भिवंडी फक्त कमर्शियल झोन, ट्रान्सपोर्टेशन आणि कापड उद्योगांसाठीच प्रसिद्ध आहे. बाकी भिवंडीमध्ये पाहण्यासारखं असं काहीच नाहीये. पण आज मी तुम्हाला भिवंडीमध्ये एका अशा ठिकाणाची सफर करून देणार आहे जी खरोखरच भिवंडीची आण, बाण आणि शान आहे. सोनाले गावातील दिंडीगडावर वसलेलं दिंडेश्वर महादेवाचं मंदिर. तर आपण पाहत आहात एक सफर महाराष्ट्रभर विथ नरेश तुवेकर. चला तर मग माझ्या बरोबर. अर्धांतर कापलेलं आहे. तुमच्या गाड्या ज्या आहेत त्या इथपर्यंत येऊ शकतात आणि इथे आपल्याला पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. तुम्ही माझ्या उजव्या हातावर पाहू शकता की तिथे वॉशरूमची व्यवस्था आहे. तुम्हाला स्नॅक्स हवं असेल तर एक छोटासा स्टॉल सुद्धा इथे आहे जिथे तुम्हाला पाणी, चहा वगैरे मिळू शकतं. आणि इथून महादेवाच्या मंदिराचं जे अंतर आहे ते जवळजवळ 15 मिनिटाचं आहे आणि तो जो प्रवास आहे आपला तो आपल्याला इथून पायीच करायचा आहे. दिंडेश्वर महादेवाच्या मंदिरात पोहोचलो आहोत. हे भिवंडी शहराला लागून असलेल्या डोंगरामध्ये सर्वात उंच ठिकाण आहे. या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. कोणी गाड्या घेऊन येतात तर कोणी घरूनच पायी चालत येतात आणि मनोभावे या देवाची पूजा करत असतात. ट्रेकिंगला येण्यासाठी आणि आपल्या फॅमिलीला बरोबर घेऊन येण्यासाठी अतिशय सुंदर ठिकाण आहे. डोंगरावर जवळजवळ 3 मंदिर आहेत. एक म्हणजे सर्वात उंच शिखरावर आहे ते म्हणजे दिंडेश्वर महादेवाचं मंदिर. दुसरं मध्यावर आहे ते म्हणजे पीठ दिंडेश्वरी माता मंदिर. आणि तिसरं म्हणजे हे पुरातन शिव मंदिर जे जवळजवळ 400 वर्ष जुनं असल्याचं सांगितलं जातं. आणि इथे बरेचसे जुने अवशेष आपल्याला भग्न अवस्थेत पाहायला मिळतात.
आतासाठी एवढंच. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणासह. एक सफर महाराष्ट्रभर विथ नरेश तुयेकर. धन्यवाद.